अजून एक मोठी बातमी आपल्याकडे आलेली आहे. नारायण राणे हे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवण्यात येते. भाजपनं अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे राणे आता पुन्हा एकदा परतीच्या वाटेवरती आहेत अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. निलेश राणे यांच्या पराभवानंतर आता राणे हे राजकीय संभ्रमावस्थेत असल्यासारखं आता दिसून येतं आहे आणि पुन्हा एकदा ते परतीच्या वाटेवरती जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आपल्या सूत्रांकडून अशी माहिती मिळते. भाजपनं अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जाते. तर नारायण राणे हे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि आता आपल्यासोबत माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत पंकज दळवी आपल्यासोबत आहेत. पंकज काय सांगाल या ठिकाणी आता नारायण राणे हे पुन्हा एकदा परतण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नारायण राणे यांचा प्रवास पुन्हा काँग्रेसच्या दिशेने सुरू होतोय का अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. नारायण राणे शिवसेना काँग्रेस मग स्वतःचा काँग्रेसचा राजीनामा स्वतःचा पक्ष आणि मग त्या पक्षाची भाजपा म्हणजे एनडीए सोबत जी आहे ती त्यांनी एनडीए मध्ये सहभागी होणं अशी हा सगळा प्रवास आहे. मात्र भाजपाने त्यांना महाराष्ट्रामध्ये मंत्रित्व द्यावं अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र ते न करता भाजपानं समजूत काढून केंद्रामध्ये त्यांना जी आहे ती राज्यसभा दिली खासदारकी दिली त्यांना कुठलंही कुठं दिलं नाही. त्यामुळे नारायण राणे त्यांच्या स्वभावानुसार आक्रमक स्वभाव आहे. सतत त्याची हातामध्ये त्यांच्या जे आहे ते अधिकार किंवा अधिकाराचं पद असावं ही एक मूळ स्वभाव नारायण राणेंचा आणि तो न मिळाल्यामुळे राणे पुन्हा स्वगृही परतणार का काँग्रेसमध्ये परतणार का अशा पद्धतीची जी आहे ती चर्चा सुरू झाली. राजकीय उड्या मारणं हा नारायण राणे यांचा स्वभाव म्हटला जातो. जेव्हा अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला विलासराव देशमुखांनी राजीनामा दिला होता त्याच्यानंतर अशोक चव्हाण यांच्या पदामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडली तेव्हा मी तरी संपतीन नाही तर पक्षाला तरी संपतीन अशा पद्धतीच्या घोषणा नारायण राणे दिल्या होत्या. मात्र पुन्हा त्यांचं बंड जे आहे ते थंड झालं. अर्थात आता नारायण राणे काँग्रेसमध्ये परतत असतील तर भाजपाला त्यांची जी व्हॅल्यू जी आहे किंवा त्यांच्या जाण्यामुळे किंवा असल्यामुळे भाजप होऊ शकतो ह्या गोष्टी कॅल्क्युलेट करून भाजपा याच्यावरची भूमिका ठरवेल. जर का नारायण राणे यांच्या जाण्यामुळे फार काही नुकसान होणार नसेल तर भाजपाच्या नेतृत्वाकडनंही त्यांना फार अडवलं जाणार नाही. कारण महत्वाचं म्हणजे सध्या भाजपाला राज्यामध्ये आणि केंद्र शिवसेना महत्वाचा पक्ष आहे. नारायण राणे यांच्यासाठी शिवसेना नंबर एकचा दुश्मन आहे त्यामुळे शिवसेना सुद्धा आग्रही आहे की नारायण राणे यांना फार जवळ घेऊ नये. हा मुद्दा लक्षात घेता सध्या नारायण राणेंना भाजपाकडनं लांब केलं गेलंय हे राजकीय दृष्ट्या स्पष्टपणे जाणवतंय. भाजपा फार त्यांना जवळ घेत नाहीये किंवा कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना पीआयचे प्राधान्य देत नाहीये. त्यामुळे नारायण राणे नाराज आहेत. जेव्हा भाजपाने शिवसेनेचा विस्तव जात नव्हता एकमेकांसोबत लढणार नाही अशी परिस्थिती होती तेव्हा शिवसेनेच्या विरोधात एक तोफ हवी या अर्थाने नारायण राणे यांना भाजपामध्ये घेतलं जात असल्याची चर्चा त्यावेळी होती आणि ते काही अंशी खरंही होतं. शिवसेनेवरती चढाई करणारा एक मोठा नेता त्यांना मिळाला होता. मात्र आता राजकीय समीकरण पूर्ण बदलली आहे. भाजपाला शिवसेनेवरती आरोप प्रत्यारोप करायचे नाही गळ्यात गळे घालून ती लोक राजकीय दृष्ट्या फिरत आहेत. त्यामुळे नारायण राणे यांची शिवसेनेसाठीची जी न्यूसन्स चालली होती ती आता भाजपासाठी शून्य झालेली आहे. त्यामुळेच राणेंच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये हा प्रश्न होता. त्यामुळे राणे कदाचित स्वगृही परतू शकतात त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल जाणारही नाही. पण निलेश राणे यांचा पराभव झाला त्या पराभवानंतर राणे हे राजकीय संभ्रमावस्थेत आहेत हे पुन्हा एकदा याच्यावर सिद्ध होतं. परंतु राणे निलेश राणे यांचा पराभव हा नेमका कसला परिणाम असू शकतो? कोकणामध्ये निवडणुका असल्या तरी या दोन गटामध्ये त्या निवडणुका लढवल्या जातात. एक म्हणजे राणे समर्थक आणि दुसरे म्हणजे राणे विरोधक. राणे विरोधकांची एक मोठी असलेली असते आणि राणे समर्थकांची एक मोठी असते. या दोघांमध्ये जी लढत असते भले शिवसेना भाजपा काँग्रेस काही पक्षाची जी टायटल्स असली तरी राणे समर्थक आणि राणे विरोधक हा कोकणातल्या निवडणुकीचा मूळ जो आहे तो गाव आहे असं म्हणू शकतो. आणि गेल्या काही वर्षांपासून 2014 ला नारायण राणे स्वतः कुडाळमधून हरले नितेश राणे कणकवलीमधून निवडून जरी आले असले तरी फार वर्चस्व त्यांचा तिथे राहिलेलं नाहीये मताधिक्य राहिलेलं नाहीये. वैभव जे नाईक आहेत त्यांनी कुडाळमधला नारायण राणेंचा पराभव केला. जॅन किलर वैभव ठरले विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्याशी पर्सनली तिकडे जे आहे ते वाद घातले त्यांचे होते. त्याच्यावरनं विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या मुलाचा गेल्या लोकसभेत पराभव केला याही लोकसभा निवडणुकीत पराभव केला.
सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान दिलं ते दीपक केसरकरांनी राष्ट्रवादीत राहून गेल्या लोकसभेला आव्हान दिलं होतं. त्याच्यानंतर विधानसभेला ते शिवसेनेत आले. आता त्यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपद आहे. राणेंची मताधिक्य जे आहे ते कमी केलेलं आहे. कडवं आव्हान दीपक केसरकरांनी नारायण राणेंसमोर उभं केलं होतं. त्यामुळे राणे समर्थकांपेक्षा राणे विरोधकांची जी मोळी आपण ज्याला म्हणू शकतो मग त्याच्यामध्ये काँग्रेसचे जे जे अपक्ष उभे होते गेल्या वेळेला ते विजय सावंत असतील किंवा मग आपले माजी आमदार असतील. बरीच जण जी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी राणेंच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी राणेंची राजकीय मतांची जी क्षमता आहे ती कमी झाली आहे. त्यामुळे राणेंचा निलेश राणेंचा पुन्हा एकदा पराभव झाला असं म्हणावं लागेल. बरोबर आहे. धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीबद्दल. तर या ठिकाणी निलेश राणेंच्या पराभवानंतर आता राणे राजकीय संभ्रमावस्थेत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ते पुन्हा एकदा भाजप सोडून आता काँग्रेसच्या आपल्या परतीच्या वाटेवरती दिसल्याचं दिसून येतं आहे.